श्रावण नावाचा एक मुलगा होता। त्याचे आई वडील म्हातारे होते। त्यांना पायांनी चालवत नव्हते की डोळ्यांना दिसत नव्हते। श्रावणाचे त्यांच्यावर फार प्रेम होते। आई वडीलही श्रावणावर फार प्रेम करत। एकदा श्रावणाने आई वडिलांना तीर्थयात्रेसाठी काशीला नेण्याचे ठरवले। आई बाप थकलेले, ते कसे चालणार? श्रावणाने एक कावड तयार केली। आई वडिलांना कावडीत बसवले। कावड खांद्यावर घेऊन तो काशी यात्रेला निघाला। जाता जाता वाटेत एक जंगल लागले। रात्रीची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस होते। श्रावणाच्या आई वडिलांना तहान लागली। ते म्हणाले, बाळ श्रावणा, जवळपास पाणी दिसते का पहा? आम्हाला फार रहान लागले आहे रे। श्रावणाने ताबडतोब कावड खाली ठेवली। आई वडिलांना एका झाडाखाली बसवले, भांडे घेतले आणि तो पाणी आणण्यासाठी निघाला। दूरवर एक तलाव होता। श्रावण त्या तलावावर आला। त्याने भांडे पाण्यात बुडवले। भांड्याचा बुडबुड असा आवाज झाला। इतक्यात सुसू करीत एक बाण आला। तो त्याच्या छातीत घुसला। बिचारा श्रावण आई ग मेलो मेलो असे म्हणाला व घायाळ होऊन खाली पडला। त्या जंगलात दशरथ राजा शिकारीसाठी आला होता। रात्रीच्या वेळी तलावावर एखादे तहानलेले जनावर येईल म्हणून तो दूर एका झाडावर बसला होता। दशरथ राजा नेम धरण्यात फार पटायत होता। नुसता आवाज ऐकूनही तो अचूक बाण मारी। आता तसेच झाले। श्रावणाने पाण्यात बुडवलेल्या भांड्याचा बुडबुड आवाज होताच त्याने बाण सोडला। तो नेमका श्रावणाच्या छातीत घुसला। राजा दशरथ झाडावरून खाली उतरला। तलावाजवळ जाऊन पाहतो तर एक मुलगा घायाळ होऊन पडलेला राजाला दिसला। ते पाहून राजाला फार वाईट वाटले। तो श्रावणाजवळ गेला आणि म्हणाला, बाळ, माझ्याकडून फार मोठी चूक झाली रे। मी हरिण समजून बाण मारला, तो तुला लागला। क्षमा कर मला। श्रावण विवळत म्हणाला, राजा, माझे आई वडील तहानेने अगदी व्याकुळ झाले असतील। त्यांना आता कोण पाणी देणार? दशरथाने श्रावणाजवळचे भांडे घेतले। तो म्हणाला, बाळ, तू चिंता करू नकोस। अगोदर तू थोडे पाणी पी, मग मी तुझ्या आई वडिलांना पाणी नेऊन देतो। राजाचे हे बोलणे ऐकून श्रावण म्हणाला, राजा, मला पाणी नको। अगोदर माझ्या आई वडिलांना पाणी नेऊन दे। त्यांना फार तहान लागली आहे आणि तो मरण पावला। राजा दशरथ श्रावणाच्या आई वडिलांजवळ गेला व म्हणाला, मी अयोध्येचा राजा आहे। तुम्ही मला तुमचा श्रावण समजा। मी राजा असलो तरी श्रावणासारखी तुमची सेवा करीन। राजाने श्रावण मरण पावल्याचे सांगताच ती दोघे श्रावण श्रावण बाळ श्रावण असा आक्रोश करू लागली। त्यांना राजाचा फार राग आला। राजाने आणलेले पाणी न पिता ते म्हणाले, राजा, आमचा बाळ गेल्यामुळे आम्हाला जशी पुत्रपुत्र करीत मरण्याची पाळी आली आहे तशीच ती तुझ्यावर येईल आणि तूही आमच्यासारखा पुत्रशोकाने मरशील। असा शाप देऊन त्यांनी दुःखाने प्राण सोडले। अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।